रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आलाय. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं ही कारवाई केली. 50 कोटींचा कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आलेला आहे. बारामती अॅग्रो कंपनीनं शिखर बँकेकडून बाजारभावापेक्षा कमी दरात कारखाना विकत घेतल्याचा आरोप आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीने वेगवेगळ्या अकाउंट धारकांकडून पैसे वापरून 50 कोटी रुपयात कन्नड कारखाना विकत घेतल्याचं ईडीच्या चौकशीमध्ये समोर आलं. बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी कन्नड सहकारी कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. दरम्यान हायटेक इंजिनिअरिंग कंपनीने 5 कोटी रुपये बारामती अॅग्रो कडूनच घेऊन टेंडर भरल्याचं समोर आलं. या तीनही कंपन्या सध्या ईडीच्या रडारवर आहेत.